अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील शेंडेवाडीला वरवंडी खांबा शिंदोडी येथे अवकाळी पावसासह गारपिटांचा तडाखा बसलाय. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील शेंडेवाडीला वरवंडी खांबा शिंदोडी येथे अवकाळी पावसासह गारपिटाचा तडाखा बसलाय. संगमनेर तालुक्यात आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने देखील हजेरी लावली. पावसाच्या सुरुवातीला गारा पडल्याने शेती पिकांचं नुकसान झालंय. साकूर पठार भागातील शेंडेवाडी परिसरात सतीचीवाडी वैतागवाडी त्याचबरोबर वरवंडी खांबा शिंदोडी या परिसरात 5 वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. तसेच दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव पागोरी पिंपळगाव सुसरे साकेगाव गवचितळी पाडळी ढवळेवाडी कासार पिंपळगाव हनुमान टाकळी आदी भागात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. गारांच्या पावसाने शेतातील गहू हरभरा कांदा ज्वारी ऊस मका आदी पिकांसह चारा पिकांचं अतोनात नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदळ उडाली असून शेतमालाला मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. प्रतिनिधी सतीश फापडे, न्यूज टुडे 24, अकोला. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.